गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पोलीस खात्यानं समन्वयानं काम करावं कोरोना आणि साथीचे रोग पसरू नयेत यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत झालेल्या आढावा बैठकीतल्या निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली गर्दीचं व्यवस्थापन करावं कोरोना डेंग्यू मलेरिया स्वाईन फ्लू सार्थ रोगांच्या नियंत्रणासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध साधनांचा वापर करावा आरोग्य खात्यानं लसीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी लक्ष पुरवावं अशा सूचना देण्यात आल्या माता बालमृत्यू प्रमाण रोखण्याबाबत बऱ्याच प्रमाणात यश मिळाल्याचं सा त्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात चार लाख बहात्तर हजार कार्डांचं वाटप झालं असून यासंदर्भात अजूनही प्रक्रिया सुरू आहे ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे असंही त्या म्हणाल्या